आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही जलसंपदा कंत्राटी कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा केलेला आहे. मला हे म्हणायचं आहे की मागच्या 50 वर्षापासून हे जे कंत्राटी कामगार आहेत, एकाही कामगाराची नोंद नाही. नोंद का नाही? तुम्ही आमच्याकडून काम करून घ्यायले एकाचंही साधी रजिस्टर्ड नोंद नाही, यांना वेळेवर पगार नाही, मग तुम्ही यांच्याकडून काम कोणत्या भरोश्यावर करून घ्यायले? तर आमची प्रमुख मागणी ही आहे की सगळ्यांची रजिस्टर्डला नोंद झालीच पाहिजे. त्याच्यानंतर हा जो पगार भेटतो, पगार कसा मिळत आहे की कामावर आल्याच्या नंतरच पगार भेटत आहे. बाकीचे 12 महिने आमचा परिवार काय केला पाहिजे, 12 महिने परिवार उपाशी बसत आहे, याबाबत हे अधिकारी लोक कॉन्ट्रॅक्टर वर्ग का विचार करत नाही? आमच्या गोरगरिबांचा देखील विचार झाला पाहिजे, वंचित समूहाचा देखील विचार झाला पाहिजे. ह्यासाठी जोपर्यंत त्यांनी 12 महिने आम्हाला पगारासाठी लेखी देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करू. आणि मला हे म्हणायचं आहे की आत्ता ही फक्त वादळी सुरुवात आहे, आंदोलनची सुरुवात आहे. अगर जर तुम्ही आमच्या मागण्यांचा विचार नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रामधून जलसंपदा कंत्राटी कर्मचारी आम्ही नांदेड या ठिकाणी बोलू व राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी छेडू. आणि आमच्या मागण्या जायज आहेत. आम्ही कामावर रात्री बेरात्री अहोरात्र काम करायलो, जीवाची पर्वा न करता काम करायलो, आणि तुम्ही आम्हाला साधं आम्हाला 12 महिन्याचा पगार देत नाही, ही खूप शर्मेची बाब आहे. संघटनेचे अध्यक्ष तथा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, कॉन्ट्रॅक्ट जलसंपदा विभाग नांदेड. आज जे आम्ही 17 वर्षापासून काम करत आहोत, आम्हाला कुठल्याही PF व आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा शासनाच्या निर्वाह निधी PF ESI आणि आम्हाला 22 पासून पेमेंट मिळाला नाही, या आदेशाहून आम्ही आज काम बंद, आमरण उपोषण हे मुद्दा आम्ही आज उचललेला आहे. आमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण असंच चालणार आहे. महत्त्वाच्या मागण्या काय? महत्त्वाच्या मागण्या आमच्या 12 महिने पेमेंट देण्यात यावं, PF ESI आणि त्याच्या आणि पगार स्लिप आम्हाला देण्यात यावी. आम्हाला हे कुठल्याही मागण्या आतापर्यंत आम्हाला मिळाल्या नाहीत. आम्ही 17 वर्षापासून या कॉन्ट्रॅक्टदारांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आम्हाला वंचित ठेवलेला आहे. त्यांच्या विरोधामध्ये आज आमचा काम बंद आंदोलन आणि आमरण उपोषण, आज हे आमरण उपोषणाचं आम्ही हे केलेलं आहे. माझं नाव व्यंकट देवराव बोयाळ, मी राहणारा मौजे इकळेमोरचा आहे. 1984 पासून या विभागात मी काम करतो लेबर म्हणून. तरी आम्हाला पगार टायमाला मिळत नाही आणि तुटपून जा कामाचे आम्हाला नाईट ड्युटीचे फक्त 300 रुपये मिळतात. त्याच्यासाठी आम्ही साहेबांकडं मी रिक्वेस्ट करून देखील त्यांनी आम्हाला कुठलंही सहकार्य केलेलं नाही. ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे भूमिका घेऊन गेली त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्हाला कंत्राटदाराची ओळख नाही. आम्ही विचारलं तुम्हाला कंत्राटदाराची ओळख नाही सर, तर आमचं पेमेंट निघालं कुठून? तर त्यांनी सरळ सरळ सांगितले की तुम्ही या विभागातून काम न करता तुम्ही धंदा शोधा, दुसरं काम शोधा. शासनाने नोटीस दिली का तुम्हाला? नाही नाही, आम्हाला शासनाचं कुठलाही GR त्यांनी दाखवलेले नाहीत. अधिकार आहे का? आता त्यांच्या लेवलवर आहे ते. त्यांनी आम्हाला कुठलं सहकार्य केलेलं नाही. त्यांनी लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे. लेखी स्वरूपात आम्हाला काहीही दिलेलं नाही. सिंचन विभाग नायगाव, उप अभियंता नायगाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.